पुण्याच्या भोवती टेकड्या आहेत, त्या टेकड्यांवरून वेगाने प्रवाह वाहत येतात, वाहत जायला जागा मिळत नाही, स्पेस मिळत नाही, त्यामुळे ते पाणी तुंबून राहतात. म्हणजे जिथे 700 फूट नदीची रुंदी होती तिथे निम्म्यावर नदीच्या रुंदी आणतात. 2019 मध्ये आंबील ओढ्याच्या साधारणपणे 25 लोकांचा जीव गेला होता. टेरी नावाच्या दिल्लीच्या एका ऑर्गनायझेशननी 2014 साली राज्य शासनाकडे एक रिपोर्ट दिलेला आहे, 37.5% वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणार. जेव्हा निसर्ग उत्तर देतो त्यावेळेला आपल्याला पळताभोई थोडी होते. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मधले लोक का शहाणे होत नाहीत हा एक खूप मोठा प्रश्न आहे. नमस्कार सर, आता नदी सुधार जो प्रकल्प सुरू आहे तर त्यामुळे पुण्याला धोका किती आहे याविषयी सांग. पुण्यात जे काही पूर येत आहेत, पूर म्हणण्यापेक्षा प्लुवियल फ्लडिंग आपण आत्ता म्हणूया, की गेल्या आठवड्याभरात आपण जे अनुभवलेलं आहे, याचं एकमेव कारण म्हणजे पावसाचं जे पाणी पडतं. पुण्याच्या भोवती टेकड्या आहेत, त्या टेकड्यांवरून वेगाने प्रवाह वाहत येतात आणि ह्या पावसाच्या पाण्याला पुढे मुक्त वाहत जायला जागा मिळत नाही, स्पेस मिळत नाही, त्यामुळे ते पाणी तुंबून राहतं आणि त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर पुण्यात आत्ता फ्लडिंग होत आहे. नदीच्या बाबतीत, पर्टिक्युलरली ह्या प्रकल्पाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर हा प्रकल्प म्हणजे नद्यांचे प्रवाह अत्यंत कमी करण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे जिथे 700 फूट नदीची रुंदी होती तिथे निम्म्यावर नदीची रुंदी आणतात, दोन्ही बाजूनी भराव घालून कृत्रिमरित्या जमिनी तयार करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. तर याच्यामुळं होणार काय आहे, नदी हे पाणी पुढे नेऊ शकणार नाही, पण हे पाणी पुढे वाहत जायला जागा मिळणार नाही. आणि आत्ता तर ही पावसाळ्याची सुरुवात आहे, आपण नुसते वळवाचे पाऊस बघतोय, परंतु ज्यावेळेला धरणं पूर्ण भरतील आणि धरणातून पण विसर्ग सोडण्यात येईल आणि त्याच वेळेला योगायोगाने जर पुण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर पाऊस असला तर आत्ता जे घडलं गेल्या काही दिवसात याच्यापेक्षा कितीतरी पटीनं विदारक चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण नदीतूनही पूर आलेला असणार आहे आणि स्थानिक जे काही ओढे आहेत ते पण दुथडी भरून भरून वाहत असणार आहेत. आणि ह्या पाण्याला या प्रकल्पामुळे वाहत जायला जर जागा नसली तर पुण्यात अत्यंत गंभीर भीषण परिस्थिती निर्माण. यापूर्वी सर 2-3 वेळेस फटका बसलेलाच आहे, म्हणजे 19 मध्ये, त्यानंतर आताही 4-5 दिवसापूर्वी. 19 मध्ये आंबील ओढ्याच्या 25 लोकांचा जीव गेला होता आणि ते फक्त आपण आंबील ओढ्याचं बघितलं, 11 किलोमीटर लांबीचा ओढा. जर त्याच वेळेला कल्पना करा, जर खडकवासल्यातून जर पाणी सोडण्यात आलेलं असतं मोठ्या प्रमाणावर तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, याच्यापेक्षा कैक पटीनं अजून जीव गेले असते, लोकांचे वित्तहानी झाली असते. पुण्याच्या भोवताली सगळ्या बाजूला टेकड्या आहेत आणि त्यामुळं होतंय काय, हे पाण्याचे प्रवाह अतिशय वेगाने येतात, सरफेस रनऑफचा स्पीड खूप जास्त असतो, त्यामुळं त्याला ती स्पेस मिळणं, मुक्त प्रवाह असणं हे फार महत्त्वाचं आहे. परंतु दुर्दैवाने महानगरपालिकेच्या अभियंत्यांना किंवा त्याच्या पुण्यातल्या राजकारण्यांना याची कल्पना नाही आहे किंवा त्याची कदर नाही आहे असं आपण म्हणू. त्यामुळं महानगरपालिकेच्या अनेक योजनांमध्ये जे काही किंवा बिल्डर लोकांना जे बांधकाम परवानग्या देतात ते ओढ्या नाल्यांवर इमारती बांधायला अनेक ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत. ओढे नाले खूप मोठ्या प्रमाणावर अरुंद करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आत्ता पुण्यात आहे ही दिवसेंदिवस जास्त वाढतच जाणार आहे हे संकट. आणि भरीतभर म्हणून म्हणा किंवा शेवटी निसर्ग नियम क्लायमेट चेंज जो होतोय, त्याच्या टेरी नावाच्या दिल्लीच्या एका ऑर्गनायझेशननी 2014 साली राज्य शासनाकडे एक रिपोर्ट दिलेला आहे की पुण्याच्या भोवती 37.5% वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 37.5%. आणि एकीकडे पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु पावसाचे दिवस कमी होणार आहे, थोडक्यात ढगफुटींचं प्रमाण खूप वाढणार, कमी वेळेत अधिक पाऊस होणार आहे, ढगफुटींचं प्रमाण वाढणार आहे असं स्पष्ट त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. हा रिपोर्ट महानगरपालिकेकडे आहे, 10 वर्ष झाली आहेत. अच्छा. परंतु दुर्दैवाने महानगरपालिकेनी तिथल्या अधिकाऱ्यांनी याच्यावर काहीही कार्यवाही केली, म्हणजे 10 वर्षापूर्वी दिलेलं आहे ते आता घडतंय तरी पण पूर्वीच हे बाकी 10 वर्षापूर्वीच केलेलं आहे. किंबहुना आपल्याला 10 वर्षांच्या मुंबईचं जे काही झालं 2005 साली मला वाटतं, तर तेव्हापासूनच ह्याचं प्रमाण,
मुंबईसारख्या ठिकाणी पूर येतात, नागपूरसारख्या ठिकाणी येतात, नाशिकसारख्या ठिकाणी येतात, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगलोर, कुठे पूर येत नाहीत, पुणे, कोल्हापूरला आला, कोल्हापूरला येऊन जातात. त्यामुळं हे शहरी पुरांचा जो एक नवीन प्रकार निर्माण झालेला आहे हा केवळ मानवी हस्तक्षेप जे निसर्गात होत आहेत, आपण जी ढवळाढवळ करतोय डेव्हलपमेंटसाठी, नदी ओढे नाल्यांवर जे अतिक्रमण करतोय, कॉन्क्रिटायझेशन सगळीकडे कॉन्क्रीटमुळे पाणी नदीत जमिनीत झिरपत नाही, त्यामुळे सरफेस रन ऑफ वाढतात, पूर येतात. टेकडी तोड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या टेकड्यांवर जे काही झाडं असतात ती कापण्याचा खूप कट कारस्थान अनेक ठिकाणी चालू आहे. झाडं तोडल्यामुळे काय होतं, परत हे पाणी वरती अडकत नाही, ते वेगाने खाली जिरत नाही किंवा. आणि या टेकड्या म्हणजे काय, या टेकड्या म्हणजे नॅचरल ओव्हरहेड टँक्स आहेत पाण्याचे. या टेकड्यांमध्ये जेवढं पाणी झिरपतं तेवढं वर्षभर ओढ्यांना नैसर्गिक पाण्याचा पुरवठा होतो, भूजलाची पातळी ते वाढवत राहते. परंतु या टेकड्या जर आपण तोडत गेलो, त्याच्यावर जर इमारती बांधत गेलो, तिथे जर कॉन्क्रिटायझेशन करत गेलो, तर ह्या टेकड्या शेवटी काय, तिथं पाणी मुरणार नाही आणि त्याचं रूपांतर हे शेवटी पुरांमध्येच होणार आहे. आपण आपल्या पायावर ह्या चुकीच्या विकासाच्या नावाखाली कुऱ्हाड मारून घेत. आणि जर हे नदी सुधारमुळे पण म्हणजे त्यांना परवानगी त्या सीएची नाही आहे किंवा त्यांनी जो मुद्दे मागितलेत ते कुठले मुद्दे आहेत आणि त्यांनी काय होऊ शकतो? सिया म्हणून जी MOEF म्हणजे पर्यावरण मंत्रालयाची जी कमिटी आहे, तर त्यांनी हा जो प्रकल्प आहे पुण्याचा सो कॉल्ड नदी काठ सुधार प्रकल्प आहे त्याची पर्यावरणीय मंजुरी आत्ता नाकारलेली आहे. त्यामुळं खरं पाहायला गेलं तर कॉर्पोरेशन ह्या प्रकल्प थांबवायला पाहिजे. आणि याच्यात सियानी त्यांना ज्या अटी घातलेल्या आहेत, ह्या अटी जर आपण बेसिक काय अटी आहेत ते बघूया. एक तर त्यांनी म्हणले की CWPRS कडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून आणणं गरजेचं आहे. पुण्यातच ती खडकवासला नामांकित संस्था आहे CWPRS. त्यांनी म्हणलेलं आहे की ह्या प्रकल्पामुळे पूरपातळ्यात वाढ होणार नाही याची तुम्ही CWPRS कडून शाश्वती मिळवा. परंतु ह्या प्रकल्पाचा जो अहवाल जो आहे, तपशीलवार अहवाल, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्येच दाखवलेलं आहे की कित्येक फुटांनी पूरपातळीत वाढ होते. म्हणजे प्रकल्पाचा अहवालच असं म्हणतोय, त्यामुळे CWPRSने वेगळा काही रिपोर्ट द्यायची गरजच नाही याच्यात. जिथे नदीची रुंदी तुम्ही कमी करताय तिथे पाण्याची पातळी वाढणारच, कुठल्याही प्रवाहाची रुंदी कमी केली की उंची वाढते. नंतर त्यांनी म्हणलेलं आहे की संगम जिथे होता, पुण्यात तीन मोठे संगम होतात, ह्या संगमांच्या ठिकाणी होतं काय, दोन नद्यांचं पाणी येतं आणि दोन्ही पाण्याचे जे काही मोमेंटम असतं ते एकमेकावर आपटतं, त्यामुळं तिथे एकदम पाण्याचा वेग कमी होतो, प्रवाहाचा वेग कमी होतो. आणि वेग कमी झाल्यामुळे ऊर्ध्व दिशेला अपस्ट्रीम साईडला नदीमध्ये पाण्याची पातळी वाढते संगमामुळे, त्याला कॉन्फ्लुएन्स इफेक्ट म्हणतात. त्यामुळं हे कॉन्फ्लुएन्स इफेक्ट जे आहेत, या कॉन्फ्लुएन्स इफेक्टचा मुळे पूर्व पातळी वाढणार नाही हे CWPRS कडून तुम्ही सर्टिफाय करणार. आता हा निसर्ग नियम आहे, CWPRS याच्या पलीकडे जाऊन काहीच सांगू शकणार नाही आहे. नंतर इंडियन स्टँडर्ड्स जे आहेत, ही इंडियन स्टँडर्ड्समध्ये नदीच्या कडेला जर तुम्हाला भिंत बांधायची असेल तर त्या भिंती नदीच्या तीराच्या बाहेर बांधा असं इंडियन स्टँडर्ड्स स्पष्ट म्हणतात. असं असतानाही ही पूर्णपणे धुडकावून लावत ह्या प्रकल्पामध्ये नदीच्या पात्रामध्ये म्हणजे पूररेषेच्या पूर्णपणे आत, जो प्रोहिबिटिव्ह झोन असतो, ब्लू लाईनच्या आत भिंती बांधून नदीची रुंदी कमी केलेली आहे. त्यामुळं याच्यात म्हणलेलं आहे की ह्या तुम्ही इंडियन स्टँडर्ड्स फॉलो होत आहेत की नाही बघा. जेव्हा इतकी स्पष्टपणे समोर दिसतंय इंडियन स्टँडर्ड्स फॉलो होत नाही आहेत, भारतीय मानकं पाळली जात नाही आहेत, CWPRS त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकणार नाही आहे. नंतर त्याच्यात असं म्हणलेलं आहे की आपलं मगाशी जे बोलणं झालं की क्लायमेट चेंजचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत, 37.5% पावसाचं प्रमाण आणि ढगफुटींचं वाढणारं प्रमाण, याचा काय विचार केला गेलेला आहे. तर क्लायमेट चेंज हे दोन शब्द या प्रकल्पाच्या अहवालातच कुठे नाही आहेत, त्याचा विचार करणं तर पुढची गोष्ट झाली, या अहवालात ते दोन शब्द पण नाही आहेत. इतका हा म्हणजे
अविचारी निर्बुद्ध अहवाल आहे हा. आणि याच्यावर किती कोटीचा खर्च होणार आहे? आत्ता केलेल्या एस्टिमेटेड कॉस्ट प्रमाणे 4,700 कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करतोय. आपण करतोय, आपल्या खिशातून जात आहे. आणि याच्यात शेवटची त्यांनी काय अट घातलेली आहे की नदी शुद्ध करणं, नदीतलं पाणी शुद्ध करणं याचा तुम्ही इथं कुठे विचार करताय? काहीच तरतूद नाही. या प्रकल्पातला 1 रुपया सुद्धा नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरला जात नाही. जो काही वापरला जातोय हा सगळ्या बेगडी सौंदर्यीकरणासाठीच वापरला जातो. त्यामुळे हा प्रकल्प हा अत्यंत विघातक आहे. आत्ता गेले काही दिवस आपण जी परिस्थिती बघितली याच्यापेक्षा अतिशय गंभीर परिस्थिती, भीषण परिस्थिती आपण आपल्यावर ओढवून घेत आहोत. आणि याला संपूर्णपणे या प्रकल्पाचे सल्लागार, या प्रकल्पाला पुढे रेटणारे राजकारणी जे कोणी असतात आणि कॉर्पोरेशनमधले अविचारी अधिकारी जबाबदार आहेत. अर्थात हे अनेक वेळा सांगून त्याच्याकडे लक्ष न देणारे नागरिक सुद्धा याला जबाबदार आहेत असंही म्हणावं. कारण आता हे प्रकल्प जर रोखायचा असेल तर नागरिकांनीच एकत्र येणं गरजेचं. नागरिकांनी एकत्र येणं आवश्यक आहे, नागरिकांनी ताकद लावणं आवश्यक आहे, अदरवाईज त्यांच्याच जीवावर वेत. कारण हे सगळं पुणेकरांनाच भोगावं लागेल पुढे जर पूर आला. पुणे हे अत्यंत पूरप्रवण क्षेत्र आहे. आपल्या अपस्ट्रीमला डॅम्स किती आहेत? खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, कासारसाई, भामा आसखेड, मुळशी आणि पवना. 8 डॅम्स आपल्या इमिजिएट अपस्ट्रीमला आहेत. आणि ह्या हे जे डॅम्स आहेत हे एकमेकाच्या पण खूप जवळ आहेत. या प्रत्येक डॅम मधून जे काही पाणी सोडतात हे शेवटी पुण्यात येतं आणि त्याला बाहेर 8 वेगवेगळ्या डॅम्स मधून पाणी येतं, परंतु त्याला बाहेर जायला फक्त मुळा मोठा हा एकच मार्ग उपलब्ध आहे. आणि जो पुण्याच्या मध्यभागात, जो पुण्याच्या मध्यभागात आणि हे डॅम्स एकमेकाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तिथे ढगफुटी झाली तर काही एकाच डॅमवरील अशातला भाग नाही, मोठ्या क्षेत्रात प्रचंड पाऊस पडेल. आणि एका वेळेला जर या वेगवेगळ्या डॅम्समधून जर पाणी सोडण्यात आलं तर पानशेत परवडलं असं म्हणायची वेळ येईल. बरोबर, त्यापेक्षा जास्त. आणि आता लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढलेली आहे, नदीत अतिक्रमण झालेली आहे. त्यावेळेला नदी मोकळा श्वास घेत होती, आता नदी मोकळा श्वास घेत नाहीये. या हे सगळं जर गृहीत धरलं तर पानशेत परवडला असं म्हणायची वेळ येईल. पण भविष्यात हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे पुणे, अत्यंत धोकादायक. हे आज होईल, 2024 साली होईल, 34 साली होईल, 44 साली होईल, माहीत नाही. पण कधी ना कधी याची किंमत आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे पुणेकरांना. जर आत्ताच हे दुरुस्त केलं नाही आणि हा प्रकल्प थांबवला नाही, नदीत घातलेली भर काढून नदीला मोकळा श्वास घेऊ दिला नाही. आणि हे सर 44 किलोमीटर होणार आहे. 44 किलोमीटर म्हणजे दोन्ही काठांचं मिळून 88 किलोमीटर लांबी या प्रकल्पाची आहे. निसर्गाचं कसं आहे, निसर्ग तुम्ही जर अत्याचार करत राहिलात निसर्गावर तर एका ठराविक मर्यादेपर्यंत ते निसर्ग समजून घेतो. पण जेव्हा निसर्ग उत्तर देतो त्यावेळेला आपल्याला पळताभोई थोडी होते, हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. आणि असं बघितलेलं असून सुद्धा ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मधले लोक का शहाणे होत नाहीत हा एक खूप मोठा प्रश्न आहे. धन्यवाद सर.